शंकर भाऊ जर असेल तर कॉमेंट्री बॉक्स कडे जे शंकर भाऊ. बॅटिंग बॅटिंग साईडनी दोन प्लेअर बाउंड्रीच्या बाहेर ठेवायचे. टॉस कोणी जिंकलाय? टॉस टॉस ओम वेटरनरीने जिंकलाय आणि बॅटिंग दिली ओम साहेब. फिल्डिंग घेतली म्हणजे खूप सुंदर असा शॉट राहुल कुरे यांच्या बॅटिंग मधून. बाहुबली आजच्या दोन्ही संघांना खूप महत्वाचा सामना आहे. वेट व्हेंचर ओम साई सुविधा खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. राहुल कुरे गोलंदाजी करत आहे. शरद आव्हाड किती रन? दोन बॉल 7 रन झालेले आहे. आता पुढचा चेंडू घेऊन येतोय तो शरद आव्हाड. काय करतो बघू. तयार झालेला खूप सुंदर असा फ्लिक. एक रन भेटल लेग बाईज. अरे मी नाही घेत. किती बॉल आहे? 3 बॉल 7 रन झाले. हॅलो सॉरी 3 बॉल 8 रन झालेले आहे. राहुल गुलाटी बॅटिंग करत आहे. आणि हा मिस डॉट बॉल झालाय. शरद आव्हाड राहुल कुर्दी गुलाटी आणि हा खूप सुंदर असा षटकार राहुल गुलाटी यांच्या बॅट मधून. झाली किती बॉल किती रन? खूप महागडा असं. आणि हा
सहा बॉल 14 रन ओव्हर चेंज. सहा बॉल 14 रन झाले. हो खूप सुंदर असे बॉलर आहे ते आणि त्यांना ते काय करताय बघूया. स्कोर दाबाय दुसऱ्यावरचा पहिला बॉल आणि 4 रन झाले. एक बॉल पहिल्याच बॉलला फोर आलाय राहुल कुरे यांच्या बॅटले. धाव संख्या झाली ती 18 रन आणि परत एक असा जोरात खूप लांब असा षटकार. ह्या बल्लेबाजला जर थांबवायचं असेल काहीतरी स्ट्रॅटर्जी करावं. मातून दोन बॉल झाले दुसऱ्यावरचे दोन बॉल 24 रन आले. तिसऱ्या बॉलला काय होतो ते मिस बॉल आणि एक 22 रन. हा लेग कुलाटी स्ट्राइक वर बघूया काय करता ते. हो खूप सुंदर अशी बॉलिंग मिस बॉल. चार आणि पी एम खूप खुश आज प्रशांत. बघूया आता चौथा बॉल काय करताय ते रोहिराज ठोम आणि खूप इस लॉंग लेगच्या दिशेने. एक रन 26 रन झाले धाव संख्या वेट वेंचरसाठी. आणि हा ओ ओव्हर चेंज धाव संख्या झाली झाली धाव संख्या. दोन ओव्हर घेऊन येतोय तो लक्ष्मण धोगंड. हा पण खूप सुंदर गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीतून ह्या ओपनरला ते चांगल्या फॉर्म मध्ये आहे. लक्ष्मण काय करतो ते वेट वेंचर आणि ओम साई सुद्धा या दोन्ही टीमांना खूप महत्वाचा सामना असेल हा क्वालिफायरसाठी. लक्ष्मण धोगण दोन ओव्हर 27 रन झाले आहे. चांगला स्कोर चालू आहे. व्हॉट अ बॉल खूप सुंदर असा बॉल लक्ष्मण लेग साइडला मारण्याच्या नादात राहुल कुरे बोल झाले बोल्ड. ओम साई सुविधावर खूप आता बॅटिंगला येत आहे ते शहाबाज रंगरेज. बघूया ते त्यांच्या बॅटिंग मधून किती रन जोडतात आपल्या संघासाठी. सत्तावीस रन झाले. ओम साई सुविधांची सुरुवात चांगली झाली आहे. लक्ष्मणने विकेट घेतल्यामुळे काहीच प्रेशर क्रिएट होऊ शकतंय. खूप सुंदर अशी बॉलिंग लक्ष्मण धोगणद्वारा फिल्डिंग करतोय तो योगराज टोंबरे. हा एक रन तिसरी ओव्हर दोन बॉल धाव संख्या झाली ती 28. अरे बॉल्ड क्लीन बॉल्ड व्हॉट अ बॉलिंग बाय लक्ष्मण. दोन्ही ओपनरची देणे विकेट घेतली लक्ष्मणने. खूप सुंदर असा निर्णय वेट वेंचरचा लक्ष्मणला बॉलिंगला आणून. आता फलंदाजी लेत आहे तो नितीन मोरे. खूप सुंदर अशी बॉलिंग
वेट वेंचर कम बॅक करू शकतोय परत, स्कोर रोखण्यामध्ये लक्ष्मणचा खूप मोठा वाटा राहील आता. दोन चांगल्या विकेट घेतल्या लक्ष्मणने. आता नितीन मोरे काय करतात ते बघूया आपण. तीन बॉल झाले, दोन बॉल मध्ये दोन विकेट आणि एक डॉट बॉल. आता चौथा बॉल लक्ष्मण घेऊन येतोय तो नितीन मोरे यांच्यासाठी. नितीन मोरे पण चांगले बॅट्समन आहे. पहिल्या दोन ओव्हर खूप मागात पडल्या पण लक्ष्मणने खूप सुंदर असं कम बॅक केलंय. चौथा बॉल बघूया आणि हा पंचांचा निर्णय वाईड असेल. चार बॉल झाले, बॉल किती, तीन बॉल, धावसंख्या झाली ती 29. आणि हा खूप सुंदर असा षटकार. मी आले नितीन मोरे आले त्या वेळेस बोललो होतो हा बॅट्समन खूप मोठा आहे आणि चांगली फलंदाजी करतोय तो. शॉर्ट पिच बॉल जर त्याला टाकला तर तो सीमारेषा बाहेरच मारणार. चार बॉल 35, खूप सुंदर असा शॉट नितीन मोरे यांच्या बॅटेतून. लक्ष्मण बघूया पाचव्या बॉलला काय करतो ते. आणि हा लेग साइडच्या दिशेने फ्लिक केला, फुलटॉस बॉल होता. पाच बॉल, तिसरी ओव्हर चालू आहे. धाव संख्या झाली ती 36, 36 रन. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल, शहाबाज रंगरेज बॅटिंग करताय आणि हा खूप सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारला आणि हा फोर रन. खूप सुंदर अशी फलंदाजी. तीन ओव्हर संपले आहे, धाव संख्या 40 रन झाले आहे. तीन ओव्हर मध्ये 40 रन, खूप सुंदर असे रन्स चालू आहे. बघूया आता चौथी ओव्हर कोण टाकतंय ते. दोन विकेट पडल्यानंतर या दोन बॅट्समनने चांगले रन्स करून परत संघ एक चांगल्या पोझिशनला आणलाय. थोडं प्रेशर क्रिएट झालं होतं दोन चांगले फलंदाज आउट झाल्यामुळे. आता बघू चौथी ओव्हर कोते डॉक्टर टाकताय. बघूया आता ते त्यांच्या बॉलिंग मधून काय चमत्कार करतात ते आपल्या संघासाठी. चौथी ओव्हर पहिला बॉल खेळतोय तो नितीन मोरे. आणि हा पहिला बॉल मारलाय तो लेग साइडच्या दिशेने. एक चौथ्या ओव्हरचा एक बॉल, धाव संख्या झाली ती 41. दुसरा बॉल आणि परत त्याच दिशेने मारलाय तो डोक्यावर उठतो. दोन बॉल चौथ्या ओव्हरचे, खूप सुंदर अशी फिल्डिंग. आणि हा तिसरा बॉल, ओ तीन बॉल, ओ परत एकदा मिस.
दोन बॉल डॉट आले, चार बॉल झाले. खूप सुंदर अशी बॉलिंग कोते डॉक्टर कडून. आणि परत एकदा दुसर पाच बॉल, खूप सुंदर अशी गोलंदाजी. आणि हा हौटन खेळायला बॉल, फिल्डिंग करतोय तो शरद आव्हाड. आणि हा खूप सुंदर अशी फिल्डिंग. पूर्ण आपल्या संघासाठी तीन धाव वाचवले शरद आव्हाड यांनी. चार ओव्हर धाव संख्या झाली ती 45 रन. पाचवी ओव्हर कोण घेतोय ते बघूया. धाव संख्येवर कंट्रोल आणणं खूप महत्वाचं आहे वेट वेंचरसाठी. लक्ष्मणने चांगलं कम बॅक केलं होतं पण नंतर या दोन फलंदाजी खूप सुंदर रन केले. आता पाचवी ओव्हर लक्ष्मणच टाकतोय. योगीराज घेतोय, मे बी प्लॅन चेंज. बघूया आता नितीन मोरे किती धाव संख्या करते. योगीराज टोंबरे मीडियम पेसर बॉलर आहे, खूप असे चपळ आणि हुशारीचे बॉलर आहे. आणि हा एज होता का नव्हता ते बघूया आपण, अंपायर काय डिसिजन देत आहे ते. हा लेग बाईचा रन भेटेल. पाचव्या ओव्हरचा पहिला बॉल बघूया आता शहाबाज रंगरेज काय करते ते. पाच ओव्हर पाचवी ओव्हर चालू आहे, धाव संख्या झाली ती 46 रन. खूप वारा असल्यामुळे ना बेल्स पडताय. दुसरा बॉल घेऊन येतो तो युवराज टोंबरे. आणि हा खूप सुंदर असा मारलेला सिक्स ऑफसाईडच्या दिशेने मारलेला बॉल, शहाबाज रंगरेज यांच्या बॅट मधून तो षटकार. योगीराज ठोंबरे बॉलिंगच्या एंडवरती खूपच असं त्यांचं क्षेत्ररक्षण करताना काय नाव यांचं सूरज. एडवेंचरला जिंकण्यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. 59 स्कोर पाचशे ओव्हर प्रगतीपथावर. खूपच असा सुंदर षटकार नितीन जयांच्या बॅट मधून. रन्स ऑन द बोर्ड. काहीतरी व्हेरिएशन केलं पाहिजे बॉलरला, कुठलाही नवीन बॉल ट्राय केला पाहिजे तरच काहीतरी होऊ शकते. आता लास्ट बॉल
कॅच विकेट नितीन मावा आउट झाले आहेत. 15 धावावरती यांची विकेट पडली आहे. नेक्स्ट बॅट्समन आहे तागड. पाचवा समाप्त ड्रिंक्स ब्रेक. बाकी फोर संपली ना. पाचवा संपली ना. वेट वेंचरच्या संघामध्ये अतिशय उत्कृष्ट डिस्कशन करताना संघात काहीतरी डिसिजन झाला पाहिजे. या प्लेअरला कसे खेळवायचे, कदाचित काहीतरी नवीन स्ट्रॅटजी वापरतायत असं दिसतंय. योगिराज ठोंबरे काय पाहिजे भाई, आवाज देऊ. एनर्जल भेटलं ना, भेटलं ना, आउट झालं. चला ड्रिंक्स ब्रेक, चला जलदीप लवकर लवकर आवरा प्लेयर, चला कंटिन्यू गेम कंटिन्यू करा. चला आवरा पटकन बस मयूर. या आधी झालेला सामना रायगड लायन्स वर्सेस टीम टिळेकर स्टार्स, अतिशय उत्कृष्ट असा सामना झाला आहे. ड्रिंक्स बँक संपलेला आहे, लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे टीम वेट वेंचर्स. चला क्विक फास्ट आता बॅटिंग साठी आले आहेत ओम साई सुविधा संघाकडनं. रामेश्वर तागड हा लिटर फलंदाज, बेलापूर गावचं भूषण मास्टर गेंडला खेळणार आहेत आणि स्ट्राईकवर खेळणार आहे शेहबाज रंगरेज. वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 21 धावा, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने तो खेळतोय. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान करतोय. आणि वेट वेंचर संघाकडनं पुढील 6वं षटक घेऊन येत आहे. सहावं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर निलेश कोते, राईट आर्म चायनामॅन बॉलर. काही साखूड टप्प्याचा हा चेंडू होता, समजू शकले नाहीये शेहबाज रंगरेज, पण तो चेंडू अतिरिक्त धाव देऊन गेलाय. वाईट चेंडू असेल नक्कीच. पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न काहीसा फसलाय, पण एक धाव घेण्यात ते यशस्वी झाले शेहबाज रंगरेज. धाव संख्या झाली 367. रामेश्वर तागड स्ट्राईक वरती आहेत, पाहूया आता काय करतायत आणि त्यांच्याकरता थोडस फिल्डिंग. चेंडू अतिशय उत्कृष्ट असा टोलवला हवेमध्ये आणि कॅचची संधी आहे आणि सूरज भोसले हा फिल्डर असा आहे की जो कधी कॅच तोडत नाही. सुविधा संघाला रामेश्वर यांच्याकडनं आणि त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे पाहिली आणि लॉंग ऑनला सूरज भोसले यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपला, त्यामुळे आता पुढील तागड यांचा जागेवर आणण्याचा प्रयत्न बसला आहे. त्यांनी थोडी मुवमेंट घ्यायला हवी, अतिशय उत्कृष्ट असा बॅट्समन आहे पण काहीतरी प्लॅन फसला आहे. नक्कीच वाऱ्याचा त्यांना फायदा नव्हताच, वारं त्यांच्या विरुद्ध दिशेने चालू होतं. डॉक्टर निलेश कोते यांनी टाकला, अभिजित शेख समजू शकले नाही, त्यामुळे त्यांनी तो बॉल किपरच्या हातात जाऊ देण्यातच धन्य मानलं.
थोडस फिल्डिंग मध्ये परत बदलाव करताना टोलून दिलाय आणि बघूया दोन धावा मिळवत आहेत की नाही. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि दोन धावा मिळण्यात यशस्वी झालेत. धाव संख्या झाली ती 69. सहाव्या षटकाचा खेळ चालू. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत सहाव्या षटकामध्ये आणि काही कंजूसण्याचा उत्कृष्ट असा टोलवण्याचा प्रकाश ठोंबरे यांनी तो झेल घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केला पण झेल तो घेऊ शकले नाहीयेत. हे प्रभू हे क्या हो गया. अरे ये तो क्या छूट गया. अरे ये कवर लड्डू छोड़ दिया ये ने ठोमरे साहिब ने. आणि चापट असा शॉट शहबाज रंगरेजाच्या बॅटमधनं पकडून फेकण्याची घाई जास्त झाली होती रोहित यांना आणि त्याच्यामध्ये दोन धावा चोरण्यात यशस्वी झाले आहेत शहबाज रंगरेज. आणि धावसंख्या झाली आहे ती 72 धावा 6 षटकांच्या. टीम वेट वेंचर्सच्या संघाकडनं अभिजित शेख स्ट्राईकवर असेल त्याची साथ देतोय. 24 धावांवरती वैयक्तिक शहबाज रंगरेज 9 चेंडूचा सामना करून आणि 7वं षटक घेऊन येतोय. दोन्ही टीमसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. पाहत आहेत आमचे परम मित्र संदीप क्षीरसागर 2 किलोमीटर पळले आतापर्यंत आणि बसले बसले गाडीवर झोपलेत असं वाटतंय मला. त्यांचा मित्र मयूर सांगतोय की ते झोपलेत त्यांना सवय. संदीप क्षीरसागर झोपायचं नाहीये. कभी भी गेंद आ सकती है जल्दी फेकनी होगी. आणि हा अतिशय उत्कृष्ट रीत्या असा टोलवला आहे कव्हरच्या दिशेने आणि तेवढा सुरेख झेल घेतलाय शरद आव्हाड याकर खेचण्याचा अभिजितचा प्रयत्न होता पण बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये आणि त्या ठिकाणी शरद आव्हाड हे उभे होते. लक्ष्मण धुळगण यांची एक व्हिडिओ जरा जास्त व्हायरल झाल्यामुळे त्यांनी थोडस बॉलिंग ऍक्शन मध्ये काहीतरी बदलाव केलाय. आम्ही त्यावरती डोळे जाऊन विश्वास नक्कीच ठेवू शकतो पण त्यांना ते होऊन टाकत होते. त्यांनी ऍक्शन बदलले. स्ट्रायकर आता आलेत नवीन बॅट्समन डीजे. काय फुलटसाचा एक धाव घेण्यात ते यशस्वी झालेत आणि आता स्ट्राईकवर आहेत शहबाज रंग. आता नक्कीच धावसंख्या ही वाढवावी लागणार आहे. नक्कीच हाणला एक षटका उत्तुंग असा षटका नाही. झेलचा प्रयत्न होता पण त्यांनी मोठा फरका मारण्याचा प्रयत्न पण हा चेंडू जो आहे तो अतिरिक्त धाव देऊन जाईल ओम साई सुविधा संघाला. वाईट बॉल आहे. 75 धावा झाल्यात आणि हा लेग साईडच्या दिशेने अतिशय उत्तुंग असा षटकार दिनेश बनसोडे यांच्या बॅट. खूपच लांब गेलाय चेंडू आणि थोडस त्यांना क्रॅम्पचा त्रास होतोय असं वाटतंय दिनेश बनसोडे यांना. खूप धावपळ करतात ते वर्किंगमध्ये पण असो किंवा SMPL मध्ये पण असो. झाली ती 81 6 बघूया पुढचा चेंडू काय करतायत DJ. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फुलटा चेंडूला त्यांनी कणकणीत षटकार म्हणता येईल याला. आणि या षटकाराच्या मदतीने 87 धावावरती एक बॉल बाकी. एक बॉल शेवटचा चेंडू बाकी असेल 7व्या षटकाचा. 87 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू समजू शकले नाहीये दिनेश बीट झालेत आणि अंपायर कडे सॉरी कीपरकडे बॉल जाऊन स्थिरावलाय.
ओव्हर समाप्तीची घोषणा. 7 षटकानंतर धावसंख्या झाली ती 87. दिनेश बनसोडे खेळत आहेत 4 बॉल 13 धावांवरती आणि त्यांची सोबत देत आहेत 10 चेंडूवरती 25 धावा बनवत शेबाज रंगरेज. आणि शेवटच्या अजून शेवटच्या 3 ओव्हरमध्येच बघूया आता किती धावसंख्या जमा करण्यात यशस्वी होत आहेत ओमसाई सुविधाचे फलंदाज. आणि बॉलिंगसाठी येतोय तो वेट वेंचर्स कडनं बलराम. कर्णधाराने आता स्वतःच्या खांद्यावरती गोलंदाजीची धुरा घेतलेली आहे. बघूया आता संघासाठी किती योगदान देत आहेत. At the end of 7 over, 87 run, loss of 5 wickets. एक चांगला रन रेट आहे साई सुविधा टीमचा. आणि पहिला चेंडू आणि झेलबाद झाले आहेत शेहबाज रंगरेज. काहीसा उसळी घेणारा चेंडू होता, समजू शकले नाही शेहबाज रंगरेज, त्याला चेंडूला चापट मारण्याचा त्यांचा मानस होता पण त्यामध्ये ते फसले आहेत. आणि सर्कलवरती एक अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला क्षितिज पवार यांनी आणि ते खूप मनोमन आनंदी झालेत. त्यांच्या चेहऱ्यावरनं ते असू काही लपत नाही आहे आणि युट्यूबमध्ये ते आम्ही असू त्यांचं पूर्ण कॅच करून घेतलेलं आहे. शाबाज एक त्याची जबाबदारी पार पाडून परत जाताना आणि त्याची जागा घ्यायला येते मॅन फ्रॉम नांदेड संतोष गोवलवड. नांदेडचा बादशाह छोटा पॅकेट बडा धमाका संतोष गोवलवड. क्रिकेट करता डेडिकेशन जे म्हणता येईल ते काय असं हे संतोष गोवलवड कडनं पण शिकून घ्यायला पाहिजे. नांदेडवरनं आले स्वतःच्या टीम करता, TRS संघामध्ये पण सोमाभाऊ फलटणवरनं आले ते. आणि काहीसा उसळी घेणारा चेंडू आता समजू शकले नाही आणि अतिरिक्त बॅट्समनच्या उंचीचा नक्कीच फायदा होतो या ठिकाणी बॅट्समनला. अठ्ठ्याऐंशी धावा झाल्या आहेत अतिरिक्त एक धाव आणि वन बाउन्सचा पण इशारा दिला अंपायरने. पुढील चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट दिशा त्यांनी स्क्वेअर कटच्या दिशेने हा चेंडू टोलून दिला आहे आणि बघूया चार धावा मिळतात की नाही. टेंबा बहुमा नावाने ओळखले जातात SMPL 10 मध्ये. ते काहीसा टेंबा बहुमा प्रकारचा हा शॉट होता आणि 4 धावा मिळण्यात मात्र ते यशस्वी झाले आहेत. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार लागवलाय आणि आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट केलेत त्यांनी. जॉन बनेगा डॉन आणि टेंबा बघू हा शॉट. बलराम पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि येथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. एका चौकारासाठी डॉन म्हणला होता तो परंतु पुढच्या चौकारासाठी परत चेंडूसाठी विकेट. 7 गडीबाद झालेत. इस बार जॉन नाही बनेगा डॉन. चांगला चेंडू होता बलराम भोंबले यांचा, समजू शकले नाहीत संतोष आणि त्रिफळाचित झालेत. आणि 92 धावा 7 गडीबाद 92 धावा 8व षटकाचा खेळ मार्गस्थ असताना डीजे नॉन स्ट्राईकला सडकलाय. डीजेला स्ट्राईकवर आणणं महत्वाचं आहे. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये जास्तीत जास्त डीजेला स्ट्राईकवर ठेवणं फार महत्वाचं आहे कारण की 92 धावा झाल्या आहेत. या 15 चेंडूमध्ये 30 ते 35 धावा डीजे काढू शकतो, त्याच्यामध्ये हे ॲबिलिटी आहे. परंतु इथे बलराम सुरेख मारा करतोय, संतोषला त्रिफळा चीत केलंय. पुढचा फलंदाज आलाय तो गणेश आवारे आणि गणेश आवारे हा सुद्धा एक ती प्रॅक्टिसमध्ये असलेला फलंदाज आहे. यावेळेस मात्र चेंडू आदळलाय तो रनआउटचा प्रयत्न आणि 30 पंचांची मागणी झाली आहे. आणि यावेळेस मात्र काय निर्णय असेल 3rd पंचासाठी इथे उपस्थित आहेत अतुलजी कोठारी.
अतिरिक्त प्लेयर जे बाउंड्रीच्या बाहेर तिथं बॉल आणण्यासाठी गेलेले आहेत त्यांनी परत पुन्हा पवेलियन मध्ये येण्याची गरज भासते की काय? संदीप क्षीरसागर यांनी आपल्या पवेलियन कडे यायचंय. अंपायरचा निर्णय येतोय अजून काहीसा अवघड निर्णय या ठिकाणी त्यामुळे जरा वेळ लागतोय. क्लोज डिसिजन आहे त्यामुळे थोडा वेळ लागतोय. नॉट आउट आहे. त्यांचा जेव्हा बेल से झाला तेव्हा त्यांचा पाय क्रीज मध्ये होता त्यामुळे थोडक्यात वाचलेत ते. त्यांनी बॅट टेकवली नव्हती. पायापेक्षा बॅट लांब असते असं मला वाटतं. बॅट का टेकवली नाही दिनेश बनसोडे नेते बहुतेक त्यांना मोठा उलट फेर झाला असता जर बॅट टेकवण्यात आणि पाय टेकवण्यात जर एक सेकंदाचा जरी उशीर झाला असता तर एक धाव इथे लेग बाईच्या स्वरूपात. बॉल झाले तीन चार झाले चार सॉरी सॉरी एक मिनिट चार चेंडू झाले चार झाले. पहिल्या चेंडूवर विकेट दुसरा चेंडू वाईड एक फोर विकेट आणि बोल्ड. पाच चेंडू टाकलेत एक वाईड आहेत. यावेळेस मात्र चेंडू खाईचा खाली राहिलेला आहे. चेंडू फलंदाजाला कळत नाहीये. निर्धाव चेंडू जाणार आहे. अजूनही 12 चेंडू या षटकानंतर येणं बाकी आहे त्यामुळे दिनेशला कुठलीही जोखीम पत्करायची आवश्यकता वाटत नाहीये. परंतु आता सुरेख मारा करतोय तो बलराम बोंबले. या षटकामध्ये एक चौकार जरी गेला असला तरी सुरेख चेंडू आणि येथे मात्र एका धावेसाठी प्रयत्न केला गेला आहे आणि ती धाव निश्चितपणे पूर्ण होत आहेत. आठ षटकाचा खेळ समाप्त होत आहे. आठ षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 94 धावा. सात गडी गमावले 94 धावाच्या बदल्यात ओमसाई सुविधा संघाने. आणि आता शेवटचे दोन षटक बाकी आहेत आणि आता बघूया दोन षटकामध्ये किती धावा जमा करतायत. आठ षटक संपले आहेत 94 धावा आहे. 12 चेंडू चला आता दोन षटक बाकी आहेत. दोन षटक टाकून घ्यायचे चला दोन षटक टाकायचे. दोन षटक टाकल्यानंतर पुढच्या इनिंगला मात्र आपण चार चार ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक देणार आहोत. एक ड्रिंक ब्रेक असेल चार ओव्हर नंतर आणि दुसरा असेल सात ओव्हर नंतर. पुढच्या वेळेस आपण पुढच्या इनिंगला ड्रिंक ब्रेक देऊया पण यावेळेस मात्र लवकर गोलंदाजसाठी यायचंय. गोलंदाजसाठी येते गोलंदाज आलाय तो शरद आव्हाड. स्कोर आहे दिनेश बनसोडे वैयक्तिक 14 धावांवरती खेळत आहेत. 6 चेंडू 8 ओव्हर 94 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये बघूया काय टार्गेट येथे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय ओएसएस संघातर्फे. यावेळेस मात्र उसळी घेतलेला चेंडू. चेंडू काहीसा कळालेला नाहीये आणि इथे रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. वन बाउन्स गेला दिला गेला आहे स्क्वेअर लेग अंपायरकडून परंतु इथे रिव्ह्यू घेतला गेला आहे दिनेश बनसोडेच्या मार्फत. व्हाईटचा रिव्ह्यू फलंदाजांचा रिव्ह्यू असेल. यावेळेस नक्कीच हा चेंडू लाईन आहे त्या लाईनच्या आतून गेलेला आहे त्यामुळे चेंडू पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम राहणार आहे. आणि येथे रिव्ह्यू मात्र गमावला गेला आहे. दोन्ही संघाचे एक एक रिव्ह्यू संपलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे.
फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र खेळलाय स्ट्रेट, तिथे खेळाडू आहे, एक धाव पूर्ण करेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, एका धावेने समाधानी मानता येत. आणि दिनेश बनसोडे हाताने नाही बॅटने मारा वाटलं, एक सिंगल घेण्यात यशस्वी झाले. कैसा फुलटच चेंडू होता पण त्यात मोठा फटका फसला त्यांचा, दिनेश बनसोडे यांचा, आणि एक रन मिळवण्यात मात्र ते चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये शरद आव्हाड यांचं. आणि आतापर्यंत खूप असं सुंदर असं त्यांचं ओव्हर चालू आहे. ऑफ साईडच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट असा कव्हर्स मधनं चौकार खेचलाय गणेश आवारे यांनी. बलराम बोंबले यांनी तो अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्यामध्ये ते सफल होऊ शकले नाही. आणि या चार धावाच्या मदतीने धाव संख्या झाली ती 99.4 षटकांच्या नंतर. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत 9व्या षटकामधले. काहीसा ब्लॉक होल असा चेंडू होता पण तो उत्कृष्टरित्या खेळवलाय त्यांनी लॉंगांच्या दिशेने. आणि बघूया दोन धावा धावून पूर्ण करतायत की नाही, पण योगराज ठोंबरे होते त्या ठिकाणी ज्यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करत चेंडू अडवलाय. आणि एकच धाव घेण्यात मात्र ते यशस्वी झाले आहेत. 100 धावा झाल्या आहेत ओम साई सुविधा संघाच्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 9व्या ओव्हर मधला. बघूयात आता दिनेश काय करतायत शेवटच्या चेंडूमध्ये, कारण की दिनेश बनसोडे यांनी स्ट्राईकवर राहणं तेवढंच गरजेचं आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. थोडासा रनअपमध्ये अडथळा आलाय शरद आव्हाड यांना, त्याच्यामुळे त्यांचे मित्र गणराज बनकर सांगत त्यांची गोपन तयार नव्हती, गोपणीमध्ये दगड नव्हता, तशीच घेऊन पळत होते वाटतं. बघूया पुढील चेंडू, शेवटचा चेंडू असेल 9व्या षटकाचा. फुलटस असा चेंडू होता आणि तो टोलवलाय त्यांनी 6 धावांसाठी. अंपायर्स रिव्ह्यू आहे का? नो बॉल करता. ओके ठीक आहे, अंपायर्स ने रिव्ह्यू घेतलाय, नो बॉल करतायत दिनेश यांनी, त्यामुळे आता बघूया थर्ड अंपायर काय निर्णय देत आहेत तो. अंपायर ओके ठीक आहे, 6 डावा मात्र खात्यात जमा होणार आहेत. आणि एक मिनिट बलराम, हा 6 बलराम आपल्या संघाकरता आणि दिनेश बनसोडे. आणि हा पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी
प्लेड केला एका धावे करता, त्यांना माहिती दिनेश बनसोडे हे फॉर्म मध्ये आहेत, चौकारांनी षटकावर धन्य मानले गाणे. आता स्ट्रायकर आले दिनेश बनसोडे, 9 चेंडूमध्ये 21 धावांवरती. आता पाहूया पुढील चेंडूवरती काय करतायत. काहीसा समजू शकले नाही असा चेंडू, फुल पेस चेंडू म्हणता येईल त्याला. गती जास्त होती, दिनेशची बॅकच्या हातामध्ये स्थिरावला होता आणि हा फटका फसलेला आहे. मोठा फटका लगावण्याच्या तयारीत आहेत दिनेश बनसोडे, पण तो बॉल व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये, त्यामुळे तो फटका फसला आणि एक टप्पा घेऊन विकेट किपर डॉक्टर निलेश कोते यांच्या हातामध्ये जाऊन झाले आहेत. बघूया दिनेश काय करतायत. सॉरी, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा बॉल गेला आहे आणि 4 धावा मिळवण्यात मात्र ते यशस्वी झालेत. डीप बॅक, धावसंख्या झाली ती 111 रन आणि हा पुढील चेंडू खणखणीत असा षटकार लगावलाय दिनेश बनसोडे यांनी. छत्रपतींचा छावा या मिळाल्यात खणखणीत 6 धावा दिनेश बनसोडे यांना. दिनेश बनसोडे काय करतायत. आणि पुन्हा तोच चेंडू, तोच टप्पा आणि समोर तोच बॅट्समन आणि तीच दिशा ज्या दिशेला यांनी, आणि 10 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 105 षटकार आणि 1 चौकार त्यांनी लगावला. आणि वेट वेंचर संघासाठी विजयासाठी आव्हान असेल 124 धावांच. संघाला 7 चेंडूमध्ये 16 धाव्या त्यांनी बनवल्या, त्या पाठोपाठ शेहबाज रंगरेज 11 चेंडू 25 धावा, नितीन मोरे देखील यांनी सुरेख फलंदाजी केली, 9 चेंडूमध्ये 15 धावा त्यांनी जमवल्यात आणि शेवटला येऊन दुमगळ घातलाय आणि 1 चौकार त्यांनी लगावलाय. आणि 10 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 123 धावा. दिनेश बनसोडे नवीन चेंडू आबी, नवीन बॉल कुठे ठेवले माहित आहे का? नवीन बॉल नाही का आत्ताच्या मॅचला? कोणी उचलला आहे का नवीन चेंडू? आणि एटीएम जर कुणाला सापडलं तिथं बसलेलं त्या किंवा या याच्यामध्ये तर कृपया कॉमेंट्री बॉक्स कडे आणून द्यायचे. एटीएम पडलेलं आहे कुणाचं? एटीएम सापडलं का पासवर्ड सांगू, पहिले एटीएम द्या. नवीन बॉल आहे का कुणाकडे? नवीन बॉल डिक्कीत मामा आहे का कुणाकडे? रिप्लेस करू आपण. कोयल भाऊ बॉल आहे का नवीन एखादा? कोयल भाऊ भेटणारी कोणाकडनं बॉल आहे का आपण रिप्लेस करून देऊ? नवीन बॉल आहे का? नवीन बॉल इथे सापडत नाहीये. नवीन बॉल असेल तर थोडस सहकार्य करा. नयन टोबरेचा नंबर आहे का इथं कोणी?
मामा नाईन टबरेल फोन लावून विचारता का पटकन जर बॉल आणता येईल तर जवळपास असेल तर. अरे एक बॉल ही तू ठेवला कोविल भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्हाला रिप्लेस केलं जाईल कमिटी कडनं धन्यवाद. अंपायर्सला विनंती आता मॅच सुरू करून घ्यायची. आजच्या दिवसातला शेवटचा सामना सुपर संडेचा चौथा सामना रोमार्षक असे सर्व सामने आतापर्यंत झाले आणि सर्व कमिटी मेंबर आजचा पूर्ण संडे एस एम पी एलच्या सर्व सामन्यासाठी त्यांनी दिलाय. सर्व आयोजक खेळाडू सर्व कमिटी मेंबर सर्वांचे मनपूर्वक आभार. सुंदर असं सामन्यांचं नियोजन या ठिकाणी चालू आहे. डॉक्टर शिरसाट हार्ट हॉस्पिटल प्रस्तुत एस एम पी एल सीझन 10 आणि सीझन 10 त्याच्या नावाजाप्रमाणे नावाजलेलं सीझन 10 अतिशय चुरशीचे असे सामने आणि खेळ म्हणलं की खेळामध्ये चुरस ही असतेच. आणि आजच्या चौथ्या सामन्याची सेकंड इनिंग मोठं लक्ष उभारण्यात ओम साई सुविधा ही यशस्वी झाली आहे. झुंजार खेळी दिनेश बनसोडे पुट्टुंग असे षटकार कदाचित लॉंगेस्ट सिक्स शेवटच्या चेंडूला त्याचा असू शकतो आणि मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी व्हेटरनरी वेंचर्सला जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचंय तर त्यांना मोठी फटकेबाजीची गरज. आणि या ठिकाणी प्रेक्षकांचे खूप खूप आभार त्यांनी आपला पूर्ण वेळ सामन्याचा आनंद घेण्यासाठी दिलेला आहे. आमचे मित्र डावकर पाटील हे सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रदीपजी डावकर आज त्यांची टीम जिंकलेली आहे तर नक्कीच अतिशय आनंदात सर्वचे सर्व खेळाडू टीटीएसचे. आणि एक दोन मिनिटानंतर सामना सुरू होणार आहे आणि पुढील कॉमेंट्रीसाठी त्याची कॉमेंट्रीचा आनंद सर्व घेत आहेत सागर कुलकर्णी. दोन मिनिटांमध्ये फक्त सामना सुरू होणार आहे. आजच्या सुपर संडेच्या चौथ्या सामन्याचं दुसरी इनिंग या ठिकाणी समाप्त होणार आहे आणि या मोठ्या धावसंख्या उभारण्यामागे दिनेश बनसोड्याचा मोठा हात आहे आणि शेखर आहे त्यांच्याकडनं काही टिप्स ते घेऊन गेले होते. दोन्ही संघांसाठी एक प्रमुख सूचना आहे की या सामन्यामध्ये जोही संघ हरेल कदाचित त्याचं आव्हान या टुर्नामेंटमध्ये संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने दोन संघ आता मैदानामध्ये एकमेकांचा सामना करेल. आमचे कमिटी मेंबर अनालिस्ट दीपक देसले यांनी संपूर्ण अभ्यास करून ही दोन्ही टीम्सला मांडली आहे त्यामुळे आपल्या शेवटच्या मध्ये आपली संपूर्ण ताकद लावण्यासाठी त्यांना नक्कीच मदत होणार आहे. ओम साई सुविधा बघूया आपलं डोंगरा एवढं लक्ष जे त्यांनी ठेवलेलं आहे ते डिफेंड करण्यात यशस्वी होतात की काय. दोन्ही आपले पंच आपला पूर्ण दिवसभरात उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपल्या सुपर संडेच्या शेवटच्या सामन्यासाठी पंचांची भूमिका कोविल भाऊंचे खूप खूप धन्यवाद की जो नवीन बॉल त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. सामना करण्यासाठी राहुल गुलाटी जे सज्ज आहे बॉलिंग मार्कवर
आपली पहिली आणि टीमचं पहिलं षटक घेऊन येत आहेत राहुल गुलाटी. असा हा खेळाडू राहुल. रामेश्वर तागड काहीस सल्ला मसलत करताना गुलाटीशी. सागर शेवाळे थोडं जवळ या इकडं, रेंज जाते त्या माईकची. आणि आता बघूया राहुल गुलाटी आपली सामन्याची सुरुवात करताना गोलंदाजी मार्गवर सज्ज झालेला सामना करेल सूरज भोसले. स्कूटीचा आरसा खाली करायचा इथं कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी. बरोबर पुन्हा एकदा पटकलेला चेंडू आणि आपल्या फॉल थ्रू मध्ये तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. कुठलाही धाव घेण्याची संधी या ठिकाणी नाही आणि चपळ तागड बॉलचा ताबा घेताना डॉट बॉलने सुरुवात केली राहुल गुलाटीने आणि तितक्या संयमाने खेळलेले आहेत सूरज भोसले. 124 धावा अवघ्या अजूनही 59 बॉल्स मध्ये त्यांना पाहिजे. 124 धावांचं मोठं आव्हान निरज बनसोडेच्या धडाकेबंद फलंदाजीने इथे उभारण्यात आलेलं आहे. आणि बघूया पुन्हा एकदा बॉलिंग पार्कवर सज्ज झालेला सामना करत सूरज भोसले. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्ह अशा पद्धतीने मारलेला आडव्या बाटीचा हा फटका पण एक रनावर समाधान मानायला लागेल तितकं सुरक्षित रक्षण आणि सुरक्षेकी. अभिजित शेख कॅप्टन जाणून आहे जर आपल्याला या टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं तर हा सामना नक्की जिंकणं महत्वाचं झालेलं आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तितका सुरक्षित आणि रामेश्वर तागड आज काही क्षेत्ररक्षणामध्ये हा माघार घेणार नाहीये खेळाडू. काहीशी फलंदाजी मध्ये चूक झाली होती पण नक्कीच भरपाई करताना आणि मयूर शेवाळे अत्यंत खुश रामेश्वर तागडचा असा परफॉर्मन्स पाहू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न जोरदार अपील उत्साह जास्त आत्मविश्वास कमी कुठलाही परिणाम अंपायरवर नाही. सूरज भोसले नवा फलंदाज नावा रूपाला आलेला अत्यंत गुणी क्लासी असा हा प्लेयर सुंदर अशी फटकेबाजी आपल्या टीम साठी सर्वच मॅच मध्ये हा करताना पुन्हा एकदा आता बॅट चेंज केलेली आहे बलराम बोंबले आणि सामन्याची सुरुवात करत सूरज भोसले. पुन्हा एकदा पटकलेला चेंडू लेफ्ट साइडच्या दिशेने यावेळी मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये कसर आणि सीमारेषा पार पुरे चार. सूरज भोसले काही थांबण्याचं नाव घेत नाही अजूनही आउट ऑफ द फॉर्म. जर बलराम बोंबले फॉर्म मध्ये आला तर नक्कीच ही धावसंख्या उभारण्यासाठी व्हेटरनरी संघाला काहीशी मदत होणार आहे. मागच्या वर्षी ज्याचा दरारा होता यावेळी मात्र काहीसा शांत असा बलराम बोंबले नॉन स्ट्राईक वर आपल्या वेळेची प्रतीक्षा करताना. पटकलेला चेंडू यावेळी गॅप मध्ये आणि यावेळी फिल्डर बीट केलेला आहे सी मारेच्या पार चौकार आणि लक्ष्मण धुळगंड अत्यंत खुश कारण लक्ष्मण धुळगंड जो मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो त्यालाच नक्की या धावांचा फायदा होणार आहे. या सामन्यामध्ये 2 चौकार लगावलेले आहे धावसंख्या झालेली आहे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा 1/10. अजूनही 54 चेंडू मध्ये 114 धावांची आवश्यकता आहे. निरंतर फटकेबाजीची गरज जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं आहे. यावेळी मात्र बलराम आपली संधी शोधताना बॉलिंगची धुरा सांभाळलेली आहे शेबाज रंगरेजनी यावेळी मात्र इनफॉर्म प्लेअर दिनेश बनसोडेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. बघूया दिनेश बनसोडे काय आपल्या टीम साठी बॉल गोलंदाजी मध्ये सुद्धा योगदान देण्याचा प्रयत्न.
आमचे मित्र मुन्ना खान अत्यंत बारकाईने या दोन्ही सामन्यांवर लक्ष ठेवून आणि आता पॉइंट टेबल पण अत्यंत मुन्नाभाई चुरशीचा झालेला आहे. काय म्हणाल या पॉइंट टेबलवर, कुणाची शक्यता तुम्हाला दाट वाटतात? अजूनही फक्त टॉप टू टीम्सच क्वालिफाय झालेले आहेत, म्हणजे रायगड लायन्स आणि सी एस के, कारण की सी एस केचे 8 पॉईंट झालेले आहेत आणि 8 पॉईंट होणं फार महत्वाचं आहे. आता ज्या संघाचे 8 पॉईंट होतील तेच क्वालिफाय होतील. आणि बघा, ओ एस एस संघ त्यांनी या स्पर्धेमधून माघार घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कमबॅक केला आहे त्यांनी. त्यांना वाटलं होतं की आता दोन सामने जिंकलेलो आहे, बाकीचे सामने गमावण्याच्या स्थितीत होते ते, परंतु एक सामना जिंकल्यानंतर त्यांनी सुंदर अशी कमबॅक केली आणि आता जर सलग दोन सामने जिंकले तर त्यांचेही 8 पॉईंट होतील, म्हणजे त्यांनाही सामन्यात स्थान कायम राहणार आहे. आणि यांचा व्हेटरनरीचे 6 पॉईंट झालेले आहेत, त्यांना हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. 8 पॉईंट करून ते पण या स्पर्धेमध्ये कायम राहतील. तर प्रत्येक संघाला, जे वरचे दोन संघ आहेत ते सोडून खालच्या 4 संघांना संधी आहे पॉईंट टेबलमध्ये कायम राहण्याची. नक्कीच मुन्नाभाई, धन्यवाद संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा फोर चेंडू, तितक्या जोरदार चौकार, बलराम बंबलेच्या बॅटीतून आलेला पहिला चौकार. आणि कोविल बाबू या शॉटने नक्कीच काहीशी खुश, कारण जाणून आहे जर बलराम बोंबले अशाच प्रकारची फटकेबाजी करत राहिला तर हे मोठं लक्ष सुद्धा सोपं करण्यात नक्कीच त्याला यश मिळेल. पुन्हा एकदा फटकले आणि ही काहीशी अडवणात आली, इथं बॉल लावण्यात थोडस चूक झालेली आहे, थोडस फेकी अजून सुरेख होऊ शकली असती, रनआउटचा चान्स. सूरज भोसले अत्यंत चपळ असा हा खेळाडू. मुन्नाभाई यावेळी मात्र कुठलंही चित्र लवकर स्पष्ट होत नाही. आता बघा, हे डॉक्टर रायन्स फायटर चुरशीचे सामने. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने, यामुळे मात्र कुठलाही कव्हर त्याला मिळणार नाही आणि चौकार. बलराम बोंबले काही पण तितक्या चतुराईने फलंदाजी करताना बलराम बोंबले, दिनेश बनसोड. आणि क्रिकेट म्हणलं की चुरस येते, वादविवाद होतात, पण हे सर्व सामन्यापुरतं असतं. सामने संपले की सर्व एकमेकांचे मित्र. संघाचे एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती आहे, त्यांनी लाईनमनची भूमिका पार पाडायचे चेंडू आणले. धन्यवाद, धन्यवाद व्हेटरनरी वेंचर्स टीम कडनं की लाईनमन आपण उपलब्ध करून दिलाय सामन्याला. ऑलरेडी आपण पुन्हा एकदा फुलर पद्धतीचा चेंडू, जोरदार अपील. बघूया अंपायर काय निर्णय घेत आहेत. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. जोरदार अपील दोन्ही अंपायर कडनं, चर्चा घेऊन निर्णय देणे. जोरदार मारा करण्याचा बलरामचा देण्याचा पूर्ण प्रयत्न ओ एस एस कडनं. दोन्ही अंपायर चर्चा अतिशय कडू आहेत. करणजी गायकवाड, शुभमजी शेळके चर्चा घेऊन आहे. कुठल्याही प्रकारचा हा कटआउट नाहीये, बॅट जमिनीला आदळलेली होती, त्यामुळे पुढच्या चेंडूला, पुढच्या ओव्हरला समोर जायचं. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 20 रन, धावसंख्या झालेली आहे 20 रन 2 ओव्हर समाप्तीनंतर. षटक राहील की महाग षटक तुम्ही याला गणलं? एका षटकात 10 धावा देणं, कारण की रिक्वायर्ड रन रेट हा जवळपास 12.5 जवळपास आहे आणि सर्कल असताना सुद्धा 10 धावा देणं म्हणजे एक चांगलं षटक मानावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा जरी खर्च केला, सर्कलमध्ये 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं आज सकाळपासून 40 ते 45 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली सुरुवात बघायला मिळालेली आहे. तर दोन षटक समाप्तीनंतर 20-20. आणि यावेळी गोलंदाजीची बुरा गणेश आवारे यांनी घेतलेली आहे. सामना सुरू असताना कॉमेंट्री करता करता मुन्नाभाई आपण वेगवेगळ्या विषयांवर नक्कीच चर्चा करणार आहोत, वेगवेगळ्या अफवात अधिकाधिक तुमच्याकडनं जाणून घेण्यास सर्वच नेहमीच उत्सुक राहतील. आणि या करत आहोत गणेश आवारे गोलंदाजी सज्ज. सामना करेल बलराम बोंबले. दोन्ही टीम्स या सुरुवातने खुश. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार लेग साइडच्या दिशेने, यावेळी शेहबाज अंग्रेज कडनं सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर ओपन कलेक्शन. असं वाटतं की मुन्नाभाई अंडर रेटेड असा हा बॉलर, कारण अमोल कुलकर्णी सारख्या खेळाडूला आणि सिद्धार्थ मग या ठिकाणी सतत प्रॅक्टिस करत असतो. एस एम पी एल असो नसो त्यांची प्रॅक्टिस कंटिन्यू असते आणि बॉलिंग खरंच त्यांनी गेल्या काही वर्षापासून खूपच सुरेख गोलंदाजी म्हणा फलंदाजी पण सुंदर अशी केलेली आहे. खेळाडूंची बॉडी लँग्वेज
अशी वाटत नाही का ते सामना जिंकून देऊ शकतात. परतलं नसेल हॅट्रिक घेणारा गोलंदाज असू शकतो. प्रॅक्टिसमध्ये 20 धावा देणारा प्रदीपजी डावकरांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिली मागच्या श्री भरत वाघमारे आपण यांना मॅन ऑफ द मॅच इथे देणार आहोत. विनंती कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडस यायचंय. अतुल कोटे उचित कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचे द्यायचंय. यावेळेस मात्र सोयर चेंडू असणार आहे. चेंडू खूपच बाहेर आणि वाईट चेंडू असेल. अतुल खुर्चीवर न उठून कॉमेंटरी बॉक्स कडे यायचंय. आणि तिथे अभिजित आणि खूप मोठा उलटफेर. कॅच हा झाला पाहिजे होता. कॅच स्विन द मॅचेस म्हटलं जात. हा ड्रिंक ब्रेकला घेऊया म्हणजे कॅमेरात घेता येईल. ड्रिंक ब्रेकला यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि खेळाडू साजिद. आणि यावेळेस मात्र बघा, मी म्हटलं की गणेश आवारेला मोठे फटके मारणं एवढं सोपं नाहीये. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा यावेळेस ऑफ स्टंप खूपच बाहेर आहे चेंडू आणि वाईड चेंडू घोषित केला जातोय. निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टंपच्या खूपच सोयर मारा करतोय गोलंदाज. सोयर चेंडू जरी टाकले गेले असले तरी मात्र 6 धावा खर्च केले आहेत. आणि यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत क्षेत्र आणि येथे मात्र डायरेक्ट हिट झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. अतिशय गुन्हा असा हा खेळाडू काय तांत्रिक अडचणीमुळे 1 मिनिट लवकरच निर्णय देऊ. पंचांचा सॉफ्ट सिग्नल सांगायचा आहे. पंच आपला सॉफ्ट सिग्नल द्यायचा आहे. पंच पंच अंपायर आपला सॉफ्ट सिग्नल सांगायचा आहे. अंपायर अंपायरचा सॉफ्ट सिग्नल काय आहे. मी तर क्लिअर नाही होते. पंचांनी आपला सॉफ्ट सिग्नल सांगायचा
आपण अंपायर सरांनी आपण ड्रिंक्स ब्रेक कॉल करू शकता, थोडासा वेळ लागणार आहे तर एक ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी घेऊ शकता. अंपायर्स दोन्ही टीम्सला विनंती, आपण इथे ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, यानंतर सातव्या ओव्हरला आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ. आपण ड्रिंक्स ब्रेक घ्यायचं आहे सातव्या ओव्हरला, आपण यानंतर ड्रिंक्स ब्रेक घेऊ. अजून घ्या ना एक बॉल माग घ्या ना. आपण एक मिनिटाचा जो ब्रेक घेतलाय, ड्रिंक्स ब्रेक पूर्ण झाल्यावर अंपायर आपल्याला निर्णय तिथेच आतमध्ये आल्यावर कळवणार आहोत. तोपर्यंत आपण ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आणि सातव्या ओव्हर नंतर अंपायरला विनंती पुन्हा एक मिनिटाचा किंवा दीड मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आपण इथे घेऊया. अतिशय आव्हानात्मक असा निर्णय होता. ज्या पद्धतीने दिनेश बनसोडेचं बॉल लावण्याचं वेळ आणि बॅट टेकवण्याची वेळ, त्याच पद्धतीने काहीस बलराम बोंबलेचाही निर्णय आहे, त्यामुळे अंपायरचा जो निर्णय अभिजित शेख काहीतरी सुचवत आहेत. या अंपायरचा विनंती, किती रन्स आले या लास्ट बॉलला? दोन रन्स. ओके, म्हणजे या बॉलला दोन रन आले आणि गणेश आवारे काहीस कम बॅक करून देण्याच्या प्रयत्नात आपल्या टीम साठी आव्हान ठेवलंय गोलंदाजाला, कुठली संधी देत नाहीयेत. पुन्हा एकदा बोलर मारण्याचा प्रयत्न, अचूक मारा गणेश आवारेकडे, संतोष फ्रॉम नांदेड आणि तितकं सुरक्षित रक्षण. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 29 रन. कुठलाही धक्का व्हेटरनरी वेंचर्सला नाही, चांगल्या पोझिशन मध्ये दोन्ही टीम्स म्हणता येईल. इथन आता सामना दोन्ही बाजूने झुकलेला आहे, लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. ड्रिंक्स ब्रेक पण आपला झालेला आहे. आता इनफॉर्म बॅट्समन राहुल कुरे पुन्हा एकदा गोलंदाजीची दोरा आपल्या हातामध्ये घेताना आणि खूप सारे झेल. गणेश आवारे बद्दल खूप सारे कौतुक मुन्ना भाई यांनी केलेलं होतं, गणेश आवारे यांनी आपली चमक दाखवलेली या ठिकाणी. भरपूर संधी इथं उपलब्ध करून दिलेल्या होत्या गणेश आवारे आणि जितके चांगले प्लेअर, 9 रन फक्त दिलेले आणि खूप सारे संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. जितके चांगले खेळाडू तितके चांगले हे व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरत असतात, दानशूर असं व्यक्तिमत्व गणेश आवारे यांचं. राहुल कुरे गोलंदाजी मार्कवर सज्ज, सामना करेल सूरज भोसले. पुन्हा एकदा भटकलेला चेंडू, यावेळीही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण काहीच अपयशी आणि पुन्हा एकदा संतोष फ्रॉम नांदेड फुल फोर्सने बॉल फेकताना. मॅन विथ फोर्स, फुल फोर्सने त्यांनी बॉल फेकलेला आहे.
पुन्हा एकदा भटकलेला चेंडू याही आणि यावेळी मात्र काहीसा क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी गडबड. झेलसाठी गेले होते राहुल गुलाटी पण त्यांच्या अपेक्षेच्या अलीकडे बॉल पडला आणि चौकार सीमारेषा पार. काहीशी नजर बसवताना दोन्ही खेळाडू सावध सुरुवातीला म्हणता येईल. अजूनही धावांचं लक्ष मोठं. तितक्या सुरेख गोलंदाजी वर्सेस डब्ल्यू चांगलं झेल घेण्याची गरज. 40 चेंडूंमध्ये अजूनही 90 धावांची गरज. साजिद शेख यांच्याकडनं एक झेल सुटलेला आहे. एरवी ते कधी झेल सोडत नाहीत पण पुन्हा एकदा कमबॅक करण्याची इशारा राहुल कुरे आणि जोरदार प्रहार यावेळी मात्र अभिजित शेख बघूया. आणि पुन्हा एकदा फिल्डरला बेट करून चौकार. मी आधीच सांगितलं होतं बलराम बोंबले आउट ऑफ द फॉर्म पण आज मात्र त्याचा क्लास दाखवताना बलराम बोंबले काहीसे असेच फटके चौकार मारण्यात तो तरबेज आहे. याही पेक्षा उत्तुंग षटकार तो मारू शकतो आणि अगदी या ची खबरदारी म्हणून राहुल कुरे पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. अभिजित शेख नक्कीच जाणून आहे आपलं षटक कधी घेऊन येतो याच्या प्रतीक्षेत आहेत. कॅप्टन आहेत. पुन्हा एकदा राहुल कुरे गोलंदाजी मार्गवर सज्ज. सामना करेल बलराम बोंबले. पुन्हा एकदा बोलर चेंडू कुठलाही संधी त्यांनी दिलेली नाही आणि बाउंड्री लाईन चौकार बलराम बोंबलेच्या बॅटमधनं सिक्स पूर्ण सहा धावा उत्तुंग अशा षटकार. आणि यावेळी मात्र काहीशी चूक झाली आहे राहुल कुरे यांच्याकडनं. झेल नक्कीच मागात पडू शकतात याच उत्तम उदाहरण. पुन्हा एकदा आखूड डब्ब्याचा चेंडू याही वेळी नो मॅन्स लँड काहीस. आणि काहीशी खराब गोलंदाजी यावेळी मात्र हडबडाट झालेली आणि अतिशय खेमा खोश वेटणार व्हेंचर्स. पुन्हा एकदा कॅचची संधी आणि कपिल देव होण्याचा प्रयत्न साधित शेख यांच्याकडनं उलट्या दिशेने आलेला हा चेंडू. राहुल कुरे काहीस कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या तेजीने वाढताना 50 रन 21 रन या ओव्हर मधन आलेले आहेत. काहीस मागडे षटक. आता मात्र 36 चेंडूंमध्ये पाहिजे अवघ्या 64 धावा 74 धावा 74 धावा 36 चेंडू 74 धावा. सामना यावेळी दोन्ही बाजूने झुकलेला आणि तडाखे बंद अशी सुरुवात बलराम बोंबले आणि सूरज भोसले यांच्याकडनं. जाणून आहे की सामन्यामध्ये आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. कोहली अत्यंत खुश पाण्यामध्ये हातामध्ये पाण्याची बॉटल घेऊन आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवतात. यावेळी मात्र कॅप्टन स्वतः गोलंदाजी धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना सूरज भोसले आणि बलराम बोंबले सीएसके संघासाठी कमबॅक अशा स्थितीने करून दिलं होत. पुन्हा एकदा फुलर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि एक अतिरिक्त डाव वाईट. पुन्हा भाई आपण जर बघितलं सीएसके वर्सेस मॅक त्रिभुवन साई सुविधा साई शीतल वॉरियर सोबत जी मॅच झाली अशाच पद्धतीचं कमबॅक करून दिलं होतं. त्यामुळे कमबॅक कुठलं शक्य आहे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा जोरदार प्रहार स्टेट ड्राईव्ह सापट ज्याला म्हणता येईल पण तितकं सुरक्षित रक्षण दिनेश बनसोडे आणि सुरेख फेकी. खूप सुंदर असं किरण गोरेने कमबॅक नक्की संघासाठी करून दिलं होतं. 4 विकेट्स त्याने आपल्या एका ओव्हरमध्ये मिळवल्या होत्या. अशाच पद्धतीच्या कमबॅकची अपेक्षा आता अभिजित शेख यांच्याकडनं. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि यावेळी गॅप मध्ये पुन्हा एकदा चौकार. यावेळी मात्र कुठलाही
अमाबावत नसताना खेळाडू बलराम बोंबले चौकार षटकारांची आतिषबाजी आता मात्र सुरू झाली आहे. जाणून आहे पाचवं षटक सुरू झालेलं आहे. अजूनही कुठला धक्का आपल्या टीमसाठी नाही. आता मात्र चौफेर स्वैर फटकेबाजी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळत आहे. सूरज भोसले याचाही रोल तितकाच इम्पॉर्टंट आणि अभिजित शेख काही कमबॅक करण्याचा विचार करताना स्कोर झालेले आहे 56 रन 4.2 अजूनही 4 चेंडू येणं शेष आहे. भूमिका बजावत आहे पण खूप दूरवर गेलेला हा चौकार जोरदार प्रहार या ठिकाणी चढवला होता. एक विकेट आणि मॅच मध्ये पकड बनवण्याचा प्रयत्न ओएसएस संघाकडनं. पुन्हा एकदा खोबर टप्प्याचा चेंडू त्याच सुरेख पद्धतीने आणि चांगला प्रयत्न दिनेश बनसोडे कुठली बॉल यावेळी मात्र क्षेत्ररक्षणाला घालवला जातो त्या दिशेने बॉल जाताना अतिशय सुंदर खेळी बलराम बोंबले यांच्याकडनं. काय म्हणाल मुन्ना भाई वैयक्तिक 42 धावा 17 चेंडूंमध्ये अवघ्या 17 चेंडूंमध्ये 42 धावा आणि मुन्ना भाई यांच्याकडनं सूचना आहे की कॉमेंट्री बॉक्स कडनं जेव्हा जेव्हा म्हणतो त्यावेळेस लागतो त्यामुळे आपण इथून स्कोर वैयक्तिक धावा सांगू नये अशी सूचना आहे. अतिशय सर्वजण आनंद घेताना या सामन्याचा. पुन्हा एकदा चौकार आणि पुन्हा एकदा अभिजिताची इच्छा नाही कॉमेंटेटर कर्स आपण ज्याला म्हणतो त्यामुळे इथून यापुढे आता वैयक्तिक धावसंख्या सांगितली जाणार नाहीये. 50 झाल्याशिवाय धावसंख्या सांगितली जाणार नाहीये. पुन्हा एकदा जोरदार प्रहार यावेळी मात्र चेंडू सीमारेच्या पार बलराम बोंबलेचा वाढला काही थांबण्याचा आउट ऑफ द फॉर्म खेळाडू फॉर्म मध्ये आलेला आहे आणि अत्यंत महत्वाच्या सामन्यासाठी आपल्या संघासाठी आपली महत्वपूर्ण खेळी अभिजित शेख याचं काही समाग्र षटक आणि कॅच सुटले त्याचे परिणाम आता व्हायचे संघाला नक्कीच. पुन्हा एकदा रक्षण शेवाज रंगरेज यांच्याकडनं आणि धावसंख्या झालेली आहे 69 रन्स विदाउट लॉस आणि 5 ओव्हरमध्ये जवळपास 70 धावा. आता मात्र वेटरनरी वेंचर्स आपल्या 40 धावा अर्जित केलेली आहे वेटरनरी संघाने. अतिशय महागडे 2 षटक आणि एक टर्निंग पॉइंट. एक कॉमेंट्री इथे उसके पिछले वर्ष 21 रन आए थे 2 वर्ष कुछ 40 रन खर्च किए यहाँ पर ओएसएस टीम ने और एक तरीके से देखा जाए तो 30 गेंदे और 55 रन की आवश्यकता है 29 गेंदे 55 रन ये बहुत रोमांचक मुकाबला साबित हो रहा है. एक ही रन से संतुष्ट दोनों बल्लेबाज और इस एक रन के साथ में रन संख्या जाकर पहुंची है 70 रनों पर और अभी भी और गेंदे बची है 28 रन बनाने हैं 54. बहुत अच्छी गेंदबाजी करनी होगी जिस तरह से सागर शेवड़े कह रहे थे कि किरण गोरे की तरह कमबैक करना होगा एक निर्णायक ओवर करनी होगी जिस ओवर में था कैच नहीं हो पाया डॉट गेंद जी हाँ बड़ा एस था ये इनसाइड एस था बहुत बड़ा एस था और ऐसे कैचेस होने चाहिए कैचेस विन द मैचेस कहा जाता है तो लगभग 5 कैच ड्रॉप हुए है इसका खामियाजा जरूर भुगतना होगा. इस बार तिरछे बल्ले से खेला है मिड विकेट क्षेत्र में आवश्यकता नहीं अच्छा थ्रो आया एक रन के साथ में रन संख्या बढ़ती हुई 71 रन. अब पटकी भी गेंद थी लेकिन उससे सही नतीजा देते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. क्या जबरदस्त हिटिंग कर रहे हैं आज बलराज बोंबले बहुत जबरदस्त हिटिंग बहुत जबरदस्त अटैकिंग बल्लेबाजी 58 रनों पर जा पहुंचे हैं. क्या जबरदस्त कप्तानी पारी है आज का मुकाबला नहीं जीत सकते तो फिर कभी जीतने की आवश्यकता नहीं पड़ती. ये देखिए क्या जबरदस्त ये फिर से बैट का मुंह खोला और गेंद को पहुंचाया मिड विकेट क्षेत्र में 6 रनों के लिए जबरदस्त हिटिंग बल्लेबाजी बढ़िया टाइम. मैं कह रहा हूं कि हर गेंद पर चौके और छक्के ही नजर आ रहे हैं बलराज बोंबले द्वारा.
ये ओवर हुआ समाप्त। इस ओवर से भी आए बहुत महंगे साबित हो रहे हैं यार, जब बलराम भोंबले के तीन तीन कैच आप ड्रॉप करोगे तो फिर इतना महंगा उन्हें साबित होना ही होगा। ये गेंद लेकर अब गेंदबाज के लिए है शहबाज रंगरेज, और देखिए यहां पर फील्डिंग्स 24 ओवर समाप्त हो चुकी है, ओवर समाप्त हो चुकी है। चलिए आप यहाँ पर कुछ बदलाव कर रहे हैं, चेंजेस कर रहे हैं, सूरज भोसले को वापस बुलाया है और बल्लेबाजी के लिए जा रहे हैं लक्ष्मण भोगांड, हार्ड हिटर बल्लेबाज, इतनी जबरदस्त हिटिंग हो रही है लेकिन उसके बावजूद वापस बुलाया है। ये टर्निंग पॉइंट हो सकता है, डिसीजन यहाँ पर कुछ चेंज हो सकता है। सूरज भोसले को वापस बुलाया गया है, सूरज भोसले अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, 12 गेंदों से 16 रन बना रहे थे, 2 चौके लगा चुके थे, स्ट्राइक रेट बढ़िया था उनका, और एक छोर से तो 24 गेंदों पर 64 रन पर बल्लेबाजी कर रहे बलराम। बैटिंग चेंज, तो बॉलर यहां पर शहबाज रंगरेज गेंदबाजी के लिए, नए बल्लेबाज आए हैं लक्ष्मण भोगन। तिरछे बल्ले से खेला मिड विकेट क्षेत्र में, एक रन पूरा करेंगे, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं, एक रन से ही संतुष्ट। इस एक रन के साथ में रन संख्या में बढ़ोतरी होती हुई 84 रन। लोवर फिर टॉस, अच्छी गेंद यहां पर, ये बढ़िया लाइन है, इस तरह की डॉट गेंद जरूर एक दबाव यहां पर बल्लेबाज पर डालेंगे, लेकिन अब 22 गेंदे और 40 रन की आवश्यकता है, 10 का एवरेज है। हम बात कर रहे थे सर्कल में 10 रन की ओर डालना बहुत अच्छी गेंदबाजी है, लेकिन सर्कल खत्म होने के बाद में 20-20 रन की ओर डालना ये गलत बात है, ये खराब गेंदबाजी का प्रतीक है। इस बार आगे निकल कर आए, गेंद हवा में है और बल्ले पर गेंद आती है बलराज के, तो गेंद सीधी जाती है 6 रनों के लिए, जबरदस्त हिटिंग यहां पर, एक और 6। अब बलराज रुकने का नाम नहीं ले रहे हैं, अब उनके ये सर्कल जो है वो बाउंड्री लाइन की जो बाउंड्री है वही सर्कल बन चुका है उनके लिए, अब कोई भी गेंद सर्कल के अंदर या सर्कल के बाहर नहीं जा रही है, बाउंड्री लाइन के बाहर ही जा रही है। बढ़िया शॉट, इस 6 रन के साथ में 90 रनों पर रन संख्या जा पहुंची है, अब 34 रन चाहिए 21 गेंदों से। बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर बलराज भोंबले द्वारा, और शहबाज चल पड़े गेंदबाजी के लिए सिरसाट हार्ट हॉस्पिटल एंड से गेंदबाजी के लिए। एक बार फिर से ओवर पिच गेंद और फिर उसे सही नतीजा देते हुए बहुत लंबा हिट, बढ़िया शॉट, बढ़िया टाइमिंग, क्या जबरदस्त सिटिंग कर रहे हैं, 6-6-6 हर बार बल्ले पर गेंद लगती है तो 6 ही नजर आते हैं, उससे कम मान ही नहीं रहे हैं, बिल्कुल जिस तरह से कमान से तीर छूटता है उसी तरह से गोली की तरह सीधी गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र के ऊपर से 6 रनों के लिए। अब बचे हैं 20 गेंदे और बनाने हैं 28 रन, आज बहुत जबरदस्त पारी खेल रहे हैं बलराज भोंबले, 76 रनों पर निजी। इस बार पॉइंट का दिशा पर खेल दिया है और बहुत ही अच्छी टाइमिंग, इस बार गेंद में खराबी नहीं थी लेकिन बहुत अच्छा फुटवर्क करते हुए, और इसी के साथ 100 रन पूरे हुए टीम वेटरनरी वेंचर्स के, और अब 24 रन की आवश्यकता है, 19 गेंदे 24 रन, क्या करे क्या कहा डाले गेंद इसी दुविधा में गेंदबाज, अच्छी गेंद जड़ में डाली थी गेंद, लेकिन इस बार ये गेंद पर भी बढ़िया ड्राइव और लॉन्ग ऑन क्षेत्र पर अच्छा फील्डिंग, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस एक रन के साथ में रन संख्या 101 रनों पर जा पहुंची, ओवर हुआ समाप्त, अब 18 गेंदे 23 रन, ड्रिंक ब्रेक ले सकते हैं आप, 90 मिनट का ड्रिंक, 90 सेकंड का होगा, 90 सेकंड का ड्रिंक ब्रेक। 18 गेंदे 23 रन, क्या जबरदस्त बल्लेबाजी बलराम भोंबले द्वारा, 81 पर जा पहुंचे हैं और 23 रन के लिए 19 रन अगर बनाते हैं तो पहले शतकीय बल्लेबाज बन सकते हैं SMPL की, 23 गेंदों में 23 रनों में से 19 रन को चाहिए शतक लगाने के लिए।
गणेश आभार आता गोलंदाजी मार्क वर। पहले ओवर में मात्र 9 रन खर्च किए थे, अब 18 गेंदे 23 रन की आवश्यकता है। एक अफलातून गेंदबाजी करनी होगी इस मुकाबले को, अगर जीतना है ओएसएस को तो एक अफलातून गेंदबाजी करनी होगी ओएसएस के लिए। एक और मुकाबला बाकी है, लेकिन 4 पॉइंट लेकर वो इस मैच को जीतने के बाद 6 पॉइंट हो सकते थे, लेकिन अब 18 गेंदे 23 रन है। क्रिकेट अभी तक समाप्त नहीं हुआ है, अंतिम गेंद जब तक नहीं गिरती है। बैट का बाहरी किनारा लिया, गेंद थर्ड मैन क्षेत्र पर जा रही है, खिलाड़ी उसके पीछे दौड़ रहे हैं, एक रन दौड़कर पूरा करेंगे, एक ही रन से संतुष्ट। और इस एक रन के साथ में रन संख्या 102 रन पर जा पहुंची है। 22 रन चाहिए, 17 गेंदे 22 रन, और विकेट अब तक एक भी नहीं है, एक भी विकेट नहीं गिरा है। रिटायर हर्ट किया गया है सूरज भोसले को, तो नाबाद रन चेस करने के पीछे जा रहे हैं यहां पर बल्लेबाज। फिल्टास गेंद और उसको सही नतीजा देते हुए कोई खिलाड़ी यहां पर हिलने का भी नाम नहीं ले रहा है, और ये गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। बढ़िया शॉट यहां पर लक्ष्मण रोगन द्वारा, इस 6 रन के साथ में एक मजबूत स्थिति में लाते हुए अपने टीम को। गेंद फिल्टास कर बैठे थे यहां पर गणेश जी आवर, लोअर फिल्टास थी ऑफ स्टंप पर, ये गेंद बहुत दूर चली गई है, क्या बॉल दी जाए दूसरी। 17 रन चाहिए, अब सोलह गेंदे सोलह रन। एक बॉल आपके ही पास रखे अंपायर, गेंद अपने के पास रखे, 16 गेंदे 16 रन। और यहां पर गेंद, वही गेंद वापस आ चुकी है। 16 गेंदे 16 रन जीत के लिए चाहिए। अंतिम 2 गेंदों पर दिनेश बंसोड़े ने 2 छक्के लगाए थे। बैट का अंदर ने किराना लिया, यहां पर गेंद थर्ड मैन क्षेत्र पर गई है, डॉट गेंद होगी, रन लेना नहीं चाहते यहां पर लक्ष्मण डोगन। और यहां पर अर्धशतक होना असंभव है, क्योंकि गेंदे बची है 15 बनाने हैं 16, और 18 रन चाहिए। बैट का बाहरी किनारा लिया, गेंद फिर से थर्ड मैन क्षेत्र में गई, अच्छे फील्डिंग का प्रदर्शन, एक रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हैं और दूसरा रन भी पूरा कर लेंगे। थोड़ी सी मिस फील्ड हुई और उसके चलते दूसरा रन भी पूरा कर लिया। अब गेंदे बची है 14 और रन बनाने ही 14 गेंदे 14 रन। अच्छी गेंदबाजी गणेश आवारे कर रहे हैं। बढ़िया गेंद, एक बार फिर से डॉट गेंद। गणेश आवारे को बहुत देर गेंदबाजी का मौका नहीं दिया गया, पहली ओवर में 9 रन दिए थे और 3 कैच ड्रॉप हुए थे। अगर उन्हें ही गेंदबाजी के लिए कंटिन्यू करते तो शायद आज इक्वेशन कुछ अलग होता, लेकिन क्रिकेट में ज़रतर नहीं होता है। इस बार फिर से बल्ले से खेला है, एक रन दौड़कर पूरा करेंगे, एक ही रन से संतुष्ट होंगे लक्ष्मण धुर्गन, ये मैच फिनिश करना चाहते हैं। ओवर हुआ समाप्त इस एक रन के साथ में, अब गेंदे बची है 12 और जीत के लिए चाहिए 13। चलिए गेंदबाजी के लिए यहाँ पर किसे आमंत्रित करते हैं। 12 गेंदे 13 रन, अंतिम समय तक के मैच को रोकना छोड़ना नहीं चाहिए, बट बनाए रखना चाहिए, मैच समाप्त नहीं करना चाहिए, कोशिश रहेंगे यहाँ पर किसे गेंदबाजी के लिए आमंत्रित करते हैं। बहुत सारे गेंदबाज बचे हैं, ऐसा नहीं कि गेंदबाजी की लाइन लेंथ नहीं है, गेंदबाज बहुत सारे बचे हैं, लेकिन यहाँ पर देखना है किसे अंपायर थोड़ा कैप्टन को कहे कि जल्द से जल्द गेंदबाजी का वार दीजिए। 12 गेंदे 13 रन, गेंदबाजी के लिए आए हैं कप्तान खुद अभिजीत शेख। एक अफलातून गेंद होनी चाहिए, एक अफलातून गेंद मैच का रुख बदल सकती है। गेंदबाजी के लिए यहां पर आ चुके हैं, चलिए बहुत वक्त बेकार जा रहा है, चलिए आप गेंदबाजी डालिए, गेंदबाज आ जाइए। 12 गेंदे 13 रन, मैच अभी भी है, मैच खत्म नहीं हुआ है। और यहाँ पर दिनेश बंसोड़े गेंदबाजी के लिए, दिनेश बंसोड़े ने 2 ओवर से 24 रन खर्च किए हैं, और अब 12 गेंदों में 13 रन चाहिए। 13 रन डिफेंड करने के लिए यहाँ पर उन्हें कुछ अलग करना होगा।
12 गेंदे 13 रन। चलिए बहुत वक्त हो रहा है, चार बच चुके हैं। पहली गेंद सीधे ड्राइव किया है वहां पर शहबाज फील्ड करते, एक रन पूरा करेंगे, दूसरे रन की कोई आवश्यकता नहीं, एक रन से ही संतोष दोनों बल्लेबाज। अब 11 गेंदे 12 रन, मैच टर्निंग ओवर, क्या ये हो सकता है? ओवर पिच गेंद फिर से खेला है, फिर से बल्ले से खिलाड़ी उसके पीछे दौड़ रहा है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर से लानी होंगी। यहाँ पर शॉर्ट सिलेक्शन बहुत अच्छा है, दो खिलाड़ी को बीच से गेंद को ढूंढ रहे हैं और अब 9-8 रनों की आवश्यकता है, 10 गेंदे 8 रन। गेंद में कोई खराबी नहीं थी, बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद थी, लेकिन मिड विकेट और लॉन्ग ऑन के क्षेत्र रक्षक के बीच से गेंद को निकाल दिया और 86 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं। अच्छी बल्लेबाजी, निर्णायक बल्लेबाजी, सही समय पर यहाँ पर बल्लेबाज फॉर्म में आए हैं, बलराज पोमले। गेंदे बची है 10, बनाने हैं 8। एक बार फिर से बल्ले से खेला है, गेंद और खिलाड़ी के बीच में रेस है, लेकिन जीतेंगी गेंद और फेंकर चौका, और यहां पर 4 रन के साथ में मात्र 4 रन दूर है जीत से, 120 रन संख्या हो चुकी है, गेंदे बची है 9। और सुबह जब डीआरएफ ने स्टेयरिंग पर बैठकर टीआरआर को साइड की सीट दी थी, अब तीसरी सीट जो है वो ओएसएस की नजर आ रही है, गाड़ी नंबर 1552। ओ फुल टॉस, गेंद हवा में, खिलाड़ी उसके पीछे है, लेकिन नहीं, एक बार फिर से गेंद नो मैन्स लाइन में गिरेगी, एक रन यहां पर पूरा करेंगे और 3 रन चाहिए, अब मात्र 3 रन दूर है जीत से, गेंदे बची है 8 गेंदे 3 रन। लक्ष्मण विनिंग स्ट्रोक खेल सकते हैं, 91 रन बनाए हैं निजी, यहां पर विनिंग स्ट्रोक है, बहुत जबरदस्त हिट और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए, बहुत जबरदस्त हिट या अंतिम समय पर अंतिम गेंद पर छक्का लगाया और मैच को वन साइडेड जिताया इसी तरह से, और एक भी विकेट नहीं गिरा है, पूरे 10 विकेट से ये मुकाबला जीता है, बढ़िया शॉट यहाँ पर, और मैन ऑफ द मैच के लिए यहाँ पर आ जाइए, दोनों ही टीमों के मैन ऑफ द मैच यहाँ पर दिए जाएंगे, भरत वाघमारे और नन अदर देन सूर्य बलराम बोमले, मैन ऑफ द मैच। चलिए मैन ऑफ द मैच के लिए यहाँ पर आ जाइए, मैन ऑफ द मैच के लिए जल्द से जल्द आ जाइए, कोई लोग आपसे विनती है कि ऐसी आप आ जाइए, भरत वाघमारे को भी मैन ऑफ द मैच दिया जाए तुरंत, पर देने जा रहे हैं, वहीं पर रुकिए, कैमरामैन आपके ऊपर फोकस करेंगे, वहीं रुक जाइए। बलराम बोमले 33 गेंदे, बलराम बोमले आपने बराबरी की है उस 91 रन की और 2 विकेट भी हासिल किए हैं, तो मैन ऑफ द मैच का ओवर यहाँ, गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी, सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी, सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला सागरी मार्गे कोल्हापूर फलक क्रमांक 5 च्या पश्चिमेला उभी करण्यात आलेली आहे। चलिए चलिए मैच में और बहुत जबरदस्त हिटिंग की आज, 91 रन बनाए और 2 विकेट भी लिए और आसान निश्चित किया है।